नमस्कार, मी सुवर्णा। दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढचा एक तास आपण महाराष्ट्रभरातल्या देशभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या संदर्भातली बातमी सुरुवातीला बघूयात। त्यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे अशी माहिती समोर येते आहे। सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे की स्वतःच भगतसिंग कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याचे संकेत दिलेले आहेत। राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मोठाच वाद निर्माण झालेला आहे। यानंतर राजकीय पक्षांनी काही संघटनासुद्धा आक्रमक होत प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत। त्यांना पदावरून हटवावं अशी मागणी जोर धरती आहे। यानंतर विरोधकांकडून राज्यपालांना पदावरून हटवावं, काढून टाकावं अशी मागणी होत असतानाच, सगळ्या स्तरातून टीका होत असतानाच राज्यपालांनी स्वतःच पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे अशी माहिती समोर येते आहे। पण याआधीसुद्धा त्यांनी मला पदमुक्त करावं अशी अनेकदा मागणी केलेली आहे असं म्हणणं अनौपचारिकपणे बोलताना मांडलेलं आहे असं समोर येत आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी सविस्तर बोलूया। प्रणाली, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्वतःच असं म्हटलंय अशा भावना अनौपचारिकपणे बोलून दाखवलेल्या आहेत की मला पदमुक्त करा, मला माझ्या राज्यात परत जाऊ द्यावं? अगदी खरं आहे सुवर्णा, यापूर्वी अनेकदा अशा पद्धतीची भावना राज्यपालांनी व्यक्त करून दाखवली आहे। ऑफ रेकॉर्ड गप्पांमध्ये म्हणा किंवा अनौपचारिक गप्पा पत्रकारांशी मारत असताना, काही राजकीय नेत्यांशी मारत असताना अनेक वेळेला ते असं म्हणाले होते की मला पदमुक्त व्हायचं आहे, बस आता महाराष्ट्रात खूप मी राहिलो, इथलं मी खूप बरंच काही पाहिलेलं आहे, बरंच काही शिकलोय, त्यामुळे मला आता इथून जायचं आहे, अशा पद्धतीची भावना त्यांनी अनेक वेळेला व्यक्त केली होती। फक्त आत्ताची जर आपण परिस्थिती बघितली तर काही दिवसांपूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर राज्यातल्या अनेक संघटना, अनेक पक्ष आक्रमक झाले होते। एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं महाराष्ट्र बंदची हाक सुद्धा आपण लवकरच देऊ या मुद्द्यावर असं म्हटलेलं होतं, आणि इतर संघटना सुद्धा त्यामध्ये आता सहभागी होतील अशी चिन्ह असताना त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्रातून जायचंय किंवा पदमुक्त व्हायचं अशा पद्धतीची भावना व्यक्त केल्याचं कळून येत आहे। त्यावर आता वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। परंतु तत्पूर्वीच आपण जर बघितलं तर संजय राऊतांनी एक ट्विट करून आपली भावना व्यक्त केलेली आहे। कुठेतरी जर राज्यपाल गेले तर त्याचं क्रेडिट हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावं असा प्रयत्न संजय राऊतांचा दिसून येतोय। राजभवनाचा बुरुज पडला अशा पद्धतीची भावना त्यांनी आपल्या ट्विटमधून व्यक्त केलेली आहे। त्यामुळे जे काही राज्यपालांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावनांवर आतापासून पुन्हा एकदा राजकारण सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही। बरं, धन्यवाद प्रणाली माहिती दिल्याबद्दल, सविस्तर बोलल्याबद्दल। दरम्यान, बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। पदमुक्त होण्याचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं केसरकर म्हणालेत। हे बघा, हा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे, ज्या बाबतीत कळवायचं होतं की जिथं चुकलेलं आहे ते चुकलेलं आहेच, आणि ते त्या भावना राज्यपाल महोदयांच्यापर्यंत दिलेल्या आहेत, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की असा काही निर्णय त्यांनी घेतला असेल तर तो त्यांचा स्वतःचा प्रश्न, आणि एवढ्या मोठ्या पदाबद्दल मी कॉमेंट करणं हे योग्य नाही, आणि त्याच्यामुळे त्याबाबतीत मी काही कॉमेंट्स करणार नाही। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय, अर्थात बातमी राज्यपाल या पदासंदर्भातलीच आहे। राज्यपाल हे विधिमंडळाचे मुख्य असतात, त्यांनी केलेल्या वक्तव्यावर मत देणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे। राज्यपाल स्वतःचा निर्णय स्वतः घेतील असंही नार्वेकर यांनी म्हटलंय। माझ्या मते राज्यपाल हे विधिमंडळाचे मुख्य असतात, आणि त्यांनी केलेल्या भाष्यावरती किंवा त्यांनी केलेल्या टिप्पणीवरती कुठचीही मला रिॲक्शन देण्यास योग्य नाही आहे, परंतु जी वस्तुस्थिती आहे ती सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे ह्यावरचा पुढचा निर्णय राज्यपाल महोदय स्वतः करतील, यात मला काही विशेष टिप्पणी करायची गरज नाही। शिवसेनेचे नेते सचिनजी अहिर आपल्या सोबत आहेत। सचिनजी, राज्यपालांनी स्वतःच अनौपचारिक बोलताना असं म्हटलंय की मला पदमुक्त करा आणि मला परत माझ्या राज्यात जायची इच्छा आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? खरं तर उशिरा का होईना, तर आपलं मत व्यक्त केलं असेल तर नक्कीच फार उशीर केला असं आमचं म्हणणं आहे। पण मी अनेकांची प्रतिक्रिया बघत होतो, विशेषतः भारतीय जनता पार्टी किंवा शिंदे गटातली काही जी लोक बोलताना बोलत होते, म्हणजे हे तर असं झालंय की स्वतःच झाकून ठेवायचं आणि इतरांचा वाकून बघायचं, म्हणजे अजून ते स्पष्ट बोलत नाहीये, स्वागत करतात की काय तेही माहिती,
अर्थात हे महामहिन आहे म्हणून त्यांच्यावरती प्रतिक्रिया देणं उचित नाही, पण ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही का या राज्याचा वारंवार अपमान करणारा व्यक्ती जर अशा एका पदावरती बसत असेल तर राज्य सरकारची नेमकी भूमिका काय हे ते स्पष्ट करत नाही. आणि आज जे राज्यपाल बोललेले आहेत कदाचित ह्याचा संबंध दिल्लीमध्ये त्यांची झालेली बैठक किंवा दिल्लीतल्या काही लोकांबरोबर अनौपचारिक रीतीने त्यांना काय जे संकेत दिले असावे त्याचाच एक भाग म्हणून एक वातावरण निर्मिती करण्याची भूमिका कदाचित राज्य महामहिन राज्यपाल महोदय घेत असावे किंवा माझी काही इच्छा नाहीये मला जायचंय. मग हे जर असं असतं तर 3 वर्ष जर अगोदर विचार केला असतं तर आज ही वेळ. पण सचिन जे राऊतांनी जे ट्विट केलंय एक असा चर्चा होतीये की क्रेडिट घेण्याचा प्रयत्न सुरू आहे शिवसेनेचा. क्रेडिट नाही, ही तर मागणी आहे आणि तुम्हाला मी सांगतो यासाठी कारण राज्यपाल महामहिन कशा बेकायदेशीर रीतीने शासनाच्या ज्या काही प्रक्रिया होत्या त्याच्याबद्दल जो वेगळा निर्णय घेतला 2.5 वर्ष महाविकास आघाडी असताना पण देखील वेळोवेळी अपमानित करण्याचं काम केलं, अनेक निर्णय त्यांनी प्रलंबित ठेवण्याचं काम केलं, 12 लोकांची नियुक्ती जो आपला अधिकार आहे कायद्याने त्याच्याही बाबतीत ते एक शब्दाने बोलले नाहीत किंवा त्याच्याबद्दलचा पण निर्णय दिला नाही. मात्र नवीन सरकार आल्यानंतर लगेच ती यादी परत पाठवून नवीन यादी त्यांनी घेण्याचं काम केलं ज्याला सुप्रीम कोर्टाने पण ऑब्झर्व केलं. तर आम्ही हे अगोदरपासून बोलतो आणि म्हणून पहिली मागणी शिवसेनेची होती की अशा महामहिंना इकडे किती दिवस ठेवायचं हा केंद्र आणि राज्य केंद्राने त्या काळातल्या केंद्र सरकारने ठरवायचं होतं. उशिरा का होईना जर असं होत असेल तर नक्कीच ही आमचीच मागणी होती. घेण्याचा काही विषय नाही आहे. बर, धन्यवाद सचिनजी, आपण सविस्तर बोललात. बघूयात आपण या संदर्भातलं संजय राऊतांचं ट्विट काय आहे. राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाविरोधात शिवसेनेनं महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील. राजभवनाची खिंड पडली. आवाज शिवसेनेचाच. जय महाराष्ट्र. संजय राऊतांचं हे ट्विट आणि हे ट्विट करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं श्रेय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे संकेत दिलेत राज्यपालांनी त्याबाबत. दरम्यान राज्यपालांनी पदमुक्त होण्याचे संकेत दिल्यानंतर छगन भुजबळ यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे, ती देखील बघूयात. राज्यपाल अनेक दिवस म्हणजे आम्ही सुद्धा ते ऐकलं आमच्यासोबत. मी जाणार चाहता हूँ आता काय आहे की दिल्लीच्या लोकांचं जे आहे त्याने त्यांना इथे ठेवलेलं आहे. त्यांना असं वाटतं की त्यांना हवं ते सगळं काम हे चांगल्या रीतीने करू शकतात, निर्णय घेऊ शकतात. दुसरीकडे महापुरुषांबद्दल अशा पद्धतीनं वक्तव्य होत असतील तर वरिष्ठांनी त्याची दखल घ्यावी अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलेली आहे. त्यांचं लंगड समर्थन करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. सांगावं की बाबा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कुठल्याही व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचं काहीच कारण नाही आणि महाराष्ट्र ते खपून पण घेणार नाही. आणि त्याच्यामुळं जे जाणीवपूर्वक सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शिवाजी महाराज अशा महापुरुषांच्या बाबतीमध्ये जर वक्तव्य येत असतील तर त्याचा कुठेतरी विचार वरिष्ठांनी केला पाहिजे. राज्यपालांनी आता इच्छा व्यक्त केलेली आहे माघारी जाण्यासंदर्भात, पदमुक्त करण्यासंदर्भात अशा पद्धतीची माहिती समजली आहे. ती इच्छा इथे व्यक्त करून काय उपयोग नाही ना, ती जिथे करायला पाहिजे त्यांनी प्रेसिडेंट ऑफ इंडियाला राजीनामा द्यावा, संपला विषय त्याच्यात काय. राज्यपालांनी जी भावना बोलून दाखवली आहे ज्याच्याविषयी आपण प्रतिक्रिया बघत होतो त्याच संदर्भातली एक बातमी आली आहे. राजभवनातूनच ही बातमी येते आहे. पदमुक्त होण्याच्या बातमीचं खंडन करण्यात आलेलं आहे राजभवनाकडून. पदमुक्त होण्याबाबतच्या बातम्या खोट्या आहेत असं काहीही वक्तव्य किंवा भावना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बोलून दाखवलेली नाही. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांना विचारूया. प्रणाली, आता राजभवनामधूनच स्पष्टीकरण येत आहे की असं काही नाहीये? राजभवनानं हे स्पष्टीकरण जारी केलेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की या सगळ्या बातम्या ज्या आहेत या खोट्या आहे अशा पद्धतीच्या भावना राज्यपालांनी व्यक्त केलेल्या नाही. सूत्रांकडून ही माहिती आलेली होती परंतु त्या माहितीमध्ये तथ्य नसल्याचं आता राजभवनानं जाहीर केलेलं आहे. सध्याची जी परिस्थिती बघितली तर या परिस्थितीमध्ये
अशा पद्धतीच्या बातम्या या पसरवल्या जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही आणि त्यातलाच हा एक भाग असल्याची माहिती जी आहे ती आता पुढे येते आहे. कारण राजभवनाने हे स्पष्ट केलेलं आहे की अशा कुठल्याही भावना ज्या आहेत त्या व्यक्त करण्यात आलेल्या नाही. पण प्रणाली दिल्लीमध्ये जी बैठक झाली त्यात असे संकेत केंद्राकडून दिले गेले असणार म्हणून ही भावना राज्यपालांनी बोलून दाखवलेली आहे अशा चर्चा सुरू झालेल्या होत्या आणि अनेक क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत, ट्विट्स येत आहेत की जर राज्यपालांनी अशी भावना बोलून दाखवली असेल तर स्वागतच आहे म्हणून. नाही, अगदी खरं आहे. जी मी जसं म्हणाले की राज्यामध्ये सध्या जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांमधून हा दबाव खर तर तयार केला जातो आहे की राज्यपाल यांनी आता पदमुक्त व्हावं. त्यांनी वेळोवेळी महाराष्ट्राचा अपमान केलाय. महाराष्ट्रातल्या जे महाराष्ट्रातले जे सगळे संत महात्मे आहेत त्यांचा अपमान केलेला अशा पद्धतीच्या भावना या सगळ्या स्तरातून व्यक्त होत होत्या. परंतु अनेक वेळेला राज्यपालांची काही भाषणं सुद्धा आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता पुरे झालं मला जायचंय असं, तर ते ऑफ रेकॉर्ड अनेक वेळेला बोललेलं आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी अनौपचारिक होत्या. औपचारिकरित्या त्यांनी अशी काही भावना व्यक्त केलेली आहे का किंवा असं काही पत्र असे काही आपल्या वरिष्ठांना बोलून दाखवलेलं आहे का या संदर्भात अधिकृत पुष्टी मिळालेली नाही आणि आता तर राजभवनातून स्वतः या सगळ्या बातम्यांचं खंडन करणार. एक्झॅक्टली, त्यामुळे राजभवनातून स्पष्टीकरण आल्यानंतर आता या सगळ्या बातम्या थांबतील, प्रतिक्रिया त्याच्यावरच्या थांबतील अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. वीज बिलावरून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केल्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी त्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. वीज बिल माफ करा असं कधीच म्हटलं नव्हतं असं फडणवीस म्हणाले. स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्यांना मात्र बोलून दाखवायचं. तसंच मवियानं शेतकऱ्यांकरता कोणतीही कामं केलेली नाहीत अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. मध्य प्रदेश सरकारने 6,500 कोटी रुपये स्वतः देऊन शेतकऱ्यांची विजेची बिलं त्या ठिकाणी माफ केली आहेत. महाराष्ट्रामध्ये मात्र या ठिकाणी रोज सावकारी पद्धतीनं विजेची बिलं वसूल केली जात आहेत. महाराष्ट्र सरकारने देखील मध्य प्रदेश प्रमाणे आवाज आला तुम्हाला कोणाचा ओळखा पाहू कोण आला ना ऐकला काय बोलत होते. मी तेव्हा मुख्यमंत्री होतो. देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. मग मी त्यांना खुलं आव्हान देतोय तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने. या ठिकाणी त्या ठिकाणी करते ना. मग आता तुम्ही त्या ठिकाणी आहात आणि मी या ठिकाणी आहोत. करा वीज बिल माफ करा. महावितरणला शेतकऱ्याच्या बीजाचे जे साचलेले पैसे आहेत ते तुम्ही द्या. वीज बिल माफ मी कधीच करू म्हटलं नाही. मी ज्या वेळेस कोविड होता त्या कोविड काळामध्ये मध्य प्रदेशने कोविड काळापुरतं जे वीज बिल त्या ठिकाणी स्थगित केलं होतं आणि माफ केलं होतं ते पॅटर्न कोविड करता आणा म्हणून सांगितलं. पण तेव्हाचं सरकार उद्धव ठाकरेजींच्या आणि एमबीएचं इतकं निर्दयी होतं की एका नव्या पैशाची सूट कोविडच्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्यांनी दिली नाही. यांना बोलायचा अधिकारच नाही आहे. यांनी इतकं शेतकऱ्याला त्या काळामध्ये नागवलंय आणि ज्या प्रकारे यांनी त्या काळात कनेक्शन कट केले आहेत त्यामुळे हे कुठल्या तोंडाने बोलतायत. अजित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. अनेकदा नोकरभरती झाली पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नियुक्तीपत्र दिलेली नाहीत. आता जनतेच्या मनात असलेली नाराजी दूर करण्याकरता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नियुक्तीपत्र वाटल्याचा टोला अजित पवारांनी लगावला. तर राज ठाकरेंच्या भाषणावरूनही त्यांनी टीका केली आहे. राज्यपालांची ज्यांनी नेमणूक केली त्यांनी राज्यपालांना समज द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. त्यांचं लंगडं समर्थन करण्याचा प्रयत्न कुणी करू नये. सांगावं की बाबा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कुठल्याही व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचं काहीच कारण नाही आणि महाराष्ट्र ते खपून पण घेणार नाही. आणि त्याच्यामुळं जे जाणीवपूर्वक सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शिवाजी महाराज अशा महापुरुषांच्या बाबतीमध्ये जर वक्तव्य येत असतील तर त्याचा कुठेतरी विचार वरिष्ठांनी केला पाहिजे. कर्नाटकचे मुख्यमंत्री कारण नसताना अशा प्रकारची वक्तव्य करतायत
की ज्याच्यातून मग त्यांच्या गाड्या इकडे आल्यानंतर कोणीतरी त्याला काळं फासणं, त्याच्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणं, त्याच्यातनं दोन राज्याच्या बद्दल एक कटुता निर्माण होणं, ह्या गोष्टी पण होता कामा नये. आणि वास्तविक त्यांनी आपल्या सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्याच्या बद्दल आणि सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोटच्या गावांच्या बद्दल काही वक्तव्य केलं नसतं तर जास्त चांगलं झालं असतं. त्यांनी त्यांचं राज्य चालवावं, इथल्या राज्यकर्त्यांनी इथलं राज्य चालवावं, आणि दोघांच्या वतीनं सीमावादाच्या बद्दलची सुप्रीम कोर्टामध्ये जी मॅटर चालू आहे ती दोघांनी वकील देऊन सुप्रीम कोर्टाने त्याच्यातला जो काही त्यांना सर्वांचं ऐकून योग्य वाटेल तो निर्णय द्यावा आणि विषय संपवावा. खासदार संजय राऊतांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना पाठीशी घातलं जात आहे, तसंच राज्यपालांचा बचाव केला जातोय असं देखील संजय राऊत म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर भाजप आणि शिंदे गट गप्प काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र बंद करता सगळे पक्ष एकत्र असल्याचंही संजय राऊत म्हणाले. यावेळी राज ठाकरेंवरही त्यांनी टीका केली आहे. राजकारण म्हणजे मिमिक्री नव्हे असं म्हणत राऊतांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीनं सातत्यानं अपमान, आमच्या आराध्य दैवतांचा, भारतीय जनता पक्षाच्या आराध्य दैवतांकडून होतो, म्हणजे कोश्यारी राज्यपाल, त्यांचे राष्ट्रीय प्रवक्ते, त्यांना असं वाटत असेल की हे जे राजकारण चालू आहे त्या पद्धतीनं हा विषय सुद्धा आम्ही बाजूला करू, महाराष्ट्रावरती जो अन्याय होतो कर्नाटककडून त्याच्याविषयी, आणि विरोधी पक्ष एकत्र आलेला आहे. आम्ही वाट बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका घनघोर अपमान होऊन सुद्धा हे सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, त्यांचे आमदार, जे स्वाभिमानाच्या गोष्टी करून पक्ष सोडून गेले ते आमदार, हे अजून हात चोळत कसे बसले आहेत, किती वेळ बसणार आहेत हात चोळत, तोंड शिवून, हे आम्ही पाहतो आहोत. हे महाराष्ट्राला आम्ही दाखवतो आहोत की बघा, हा त्यांचा स्वाभिमान, हा त्यांचा अभिमान. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर हे सरकार आणि त्यांचे आमदार हे मुठे आवळून उसळून उभे राहत नाही आहेत. याच लोकांनी शिवसेना फोडली, कारण शिवसेनेला महाराष्ट्राचा अभिमान आहे. छत्रपती संभाजीराजे, छत्रपती उदयनराजे यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका म्हणजे लोकभावना आहे. उदयनराजे भोसले बोलत आहेत थेट प्रक्षेपण. शिवप्रेमींची एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती पुण्यामध्ये. उदयनराजे भोसले या बैठकीला उपस्थित होते, आता पत्रकारांशी बोलत आहेत. उदयनराजे भोसले बोलत आहेत सगळ्या पत्रकारांशी. शिवप्रेमींची एक बैठक पार पडलेली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जे वक्तव्य शिवाजी महाराजांबद्दल केलेलं होतं त्याचा निषेध आधीच पत्रकार परिषद घेऊन उदयनराजे भोसलेंनी केला होता. जर सरकारनं स्वतः कारवाई केली नाही तर आजच्या दिवशी 28 तारखेला आपली भूमिका पुढची स्पष्ट करू असं उदयनराजे भोसले म्हणाले होते. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पुण्यामध्ये शिवप्रेमींची बैठक पार पडली उदयनराजेंसोबत आणि त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी काही क्षणात बोलतील. ज्या वेळेला त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला त्याच वेळेला त्यांनी असेही प्रश्न उपस्थित केले की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे दोघे व्यासपीठावर असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असं बोलूच कसं शकतात, आणि या दोघा नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी, ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना खोडून का काढलं नाही, त्यांचा
त्यांच्या वक्तव्याचं खंडन का केलं नाही असं सुद्धा उदयनराजे भोसले म्हणाले होते. काही क्षणात ते आता पत्रकारांशी बोलतील. ठीक आहे. उदयनराजे भोसले राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे. सर्वात प्रथम या ठिकाणी व्यक्तीच्या माझ्या वतीने आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीने देशाच्या वतीने आदरणीय वंदनीय युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो आणि आवर्जून या ठिकाणी आपण सर्व पत्रकार बंधू भगिनी आपण या ठिकाणी आमच्या विनंतीचा मान दाखवून आपण या ठिकाणी आल्याबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपले आभारही मानतो. अठ्ठावीस तारखेला म्हणजे आज आम्ही 24 तारखेला सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून ग्रामीण भागातून आणि शहरी भागातून प्रमुख सर्व संघटना मग वेगवेगळ्या केवळ म्हणजे मुस्लिम संघटना असेल त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेबांची संघटना असेल अशा अनेक संघटनेतनं लोक या ठिकाणी आले. एक साधारण 3 तास संपूर्ण साधक बाधक चर्चा झाली. आम्ही काय मुद्दे तयार केले होते आणि जवळपास सगळ्यांनी जे काय जे मान्यवर आले होते त्यांनी जे काय मुद्दे उपस्थित केले किंवा त्यांनी जे सूचना दिल्या त्या आम्ही सुचवलेले किंवा आमच्या मनात असलेले किंवा आम्ही जे अगोदर आम्ही ज्याच्यावरती थोडा विचार विनिमय केला होता त्याचे जे फारसे काय वेगळ्या स्वरूपाचे नव्हते. प्रथम आपण सर्वांनी म्हणजे एक विचार मनात येतो की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एक ह्या संपूर्ण या आदर्शाचे विचार दिले सर्व धर्म समभावाचे विचार दिले आज नेमकं वेगवेगळे जे काय आता आपण पाहतो ठिकठिकाणी केवळ स्वार्थापोटी सर्व पक्ष त्यात अपवाद कोणी नाही प्रादेशिक असतील किंवा मग नॅशनल पार्टीज असतील प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराजांना एक आदर्श तुम्ही मानता. महाराष्ट्रात तर प्रत्येक कुठलाही राजकीय कार्यक्रम असेल सामाजिक कार्यक्रमात तर असतंच असं पण राजकीय कुठल्याही पक्षाचा एखादा जर सभा असेल किंवा त्यांचा कार्यक्रम असेल तर प्रतिमा आपण पाहतो महाराजांची त्याचं पोस्टर असतो किंवा एक प्रतिकृती असती मग नेमकं हे सगळं त्यांना अभिवादन केलं जातं त्यांच्या आदर्श घेऊन आपण वाटचाल करतो असं सर्वजण म्हणत असतात पण नेमकं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती नेहमीच जेव्हा लिखाण असेल एखादं वक्तव्य कोणाचं विकृतपणे केलेलं वक्तव्य असेल चित्रीकरण असेल चित्रपट असेल याच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस महाराजांची अवहेलना केली जाते त्यांच्याबद्दल गलिच्छ प्रकारे एक चित्र निर्माण केलं जातं त्यावेळेस राग कसा येत नाही. नाव मात्र त्यांचं घ्यायचं
पण मात्र त्यांचे जे काय विचार जेव्हा तुम्ही सांगता ते आज लोकांनी विचार करणं केलं करणं गरजेचं आहे की हे सर्व जे पक्ष आहेत ठीक आहेत वेगवेगळे पक्ष कुठले जरी असले तरी तुमचे म्हणजे तुमचं ऑपरेशनचं हे जे असेल म्हणजे तुमचं अजेंडा वेगळा असू शकतो पण शिवाजी महाराजांचं जेव्हा तुम्ही नाव घेता तेव्हा तुमचा मूलभूत अजेंडा तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच आहेत आणि जर नसतील तर मग कशाला शिवाजी महाराजांचं नाव तरी कशाला घ्यायचं का घ्यायचं कारण हे जर विकृतीकरण तर आपण थांबवलं नाही तर उद्याची जी भावी पिढी आहे जी लहान आहेत मुलं आहेत त्यांच्यासमोर जो मोडलेला तोडलेला सोयीप्रमाणे मांडलेला जो काय इतिहास आहे त्यांना वाट त्या लहान मुलांना जे उद्या हे देशाचं भविष्य काय त्यांना काय समजणार आहे त्यांना खरंच वाटेल की बाबा हाच खरा इतिहास आहे आणि त्यामुळे ही एकटी माझी जबाबदारी नाही आहे ज्या युगोपुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ज्यांनी ते जर नसते तर अजून आपण सर्वजण गुलामगिरीत असतो ह्या देशामध्ये जी लोकशाहीचा ढाचा त्यांनी निर्माण केला त्यावेळेस लोकांचा सहभाग हा राज्यकारभारमध्ये असला पाहिजे हा विचार जगात कोणी मांडला नव्हता हा त्यांनी मांडला हे तुमचे 7 फंडामेंटल राईट्स काय जे म्हणतो आपण त्या फ्रीडम टू राईट अँड एक्सप्रेशन त्याच्याखाली काय मुभा दिले का सगळ्यांना की शिवाजी महाराज असतील किंवा कोण कुठलेही बाकीचे जे काय जे राष्ट्रपुरुष असतील त्यांचा अवहेलना करा त्यांचा अपमान करा कधी कसं घेणार आपण कॉग्निसन्स तो जो राष्ट्रद्रोहाचा जो गुन्हा आहे आपलं गुन्हा म्हणण्यापेक्षा सॉरी कायदा आहे त्या कायद्याच्या ह्याच्यात ह्या हे पण घेतलं गेलं पाहिजे की अशा युगपुरुषांचा जो कोण अपमान करेल त्याला सुद्धा त्या धर्तीवर त्यांची त्याला सुद्धा शिक्षा होणं गरजेचं आहे नाही तर तुमची आमची ओळख काय सांगणार आपण मला सांगा ना मी काय जोरात बोलत नाही मी अक्षरशः वेदना होतात त्यावेळेस शिवाजी महाराजांनी सांगितलं की माझी जबाबदारी नाही आणि त्यांनी हा स्वराज्याची संकल्पना मांडली नसते ते म्हणू शकले असते ना ते स्वतःचं स्वतः व्यक्ती म्हणून स्वतःचं जीवन जगू शकले असते पण त्यांनी विचार केला आपल्या सर्वांचा हे तुमच्या पूर्वजांचा केला आणि ओघानी आता आपल्या सगळ्यांचं हे आपल्या सगळ्यांना लागू होतं आणि आपलं कर्तव्य बनत नाही जे 4 स्तंभ आहे त्यापैकी सगळ्यात मोठा स्तंभ म्हणजे लोकशाही स्तंभ म्हणजे तुम्ही आहात लोकांपर्यंत हे विचार केवळ मी बोलतोय म्हणून नाही कोणी एक चांगला विचार जो मांडणी करत असेल लोकहिताचा जर विचाराची मांडणी करत असेल तो विचार तुमच्या माध्यमातूनच पोहोचवला जाणार आहे आता त्याला कुठल्या अँगलनी बघायचं कुठल्या ह्याच्यात तुम्ही प्रोजेक्ट करायचं हे तुमच्या हातात आहे आमच्या हातात नाही आहे आणि हे फक्त माझा विचार म्हणून नाही आहे जर सर्व धर्म समभावाची आणि त्यावेळेस महाराजांनी काय केलं होतं ठीक आहे ना पोलरायझेशन म्हणजे काय केलं होतं सगळ्यांना एकत्रीकरण केलं विचार कुठला होता सर्व धर्म समभावाचा का तर सगळ्यांनी बंधुभावनेनी एकत्र राहिलं पाहिजे वेगवेगळ्या या संपूर्ण देशामध्ये एवढ्या जाती धर्मातले लोक राहतात त्यांनी तो विचार दिला नसता तर ही देशामध्ये लोकशाही कधी नांदली नसती आज आपण छाती डोकपर्यंत ठिकठिकाणी जाऊन सांगतो की हा जो आपला भारत देश आहे तो सगळ्या जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आज तुकडे व्हायला किती वेळ लागणार आहे त्यावेळेस लोक त्या काळातले लोक शिवाजी महाराजांनी त्यावेळेस समाजाचा विचार केला समाज हा संपूर्ण माझं कुटुंब म्हणून त्यांनी विचार केला आज व्यक्तिकेंद्रित संपूर्ण सगळे झालेले आपल्याला पाहायला मिळतात अपवाद कोणच नाही त्यातलं कुठला पक्ष नाही प्रादेशिक असू दे किंवा नॅशनल पार्टी असू दे पोलरायझेशन का महिनी ह्या जातीच्या धर्मातल्या लोकांना एकत्र करायचं त्यांनी त्या काय चाललंय काय आणि असं जर चालत राहिलं तर कितपत चालणार आणि या देशाचे तुकडे व्हायला किती वेळ लागणार काही वेळ लागणार नाही
बघता बघता संपूर्ण बागीचे जे काही हे जे आपण म्हणतो ना भारत एक महासत्तेकडे त्यांनी वाटचाल केली पाहिजे। महासत्ता तर लांबच राहिली, देशाचे छोटे छोटे तुकडे होऊन जातील। प्रत्येक राज्य म्हणजे एक वेगळा आयडेंटिटी त्यांची, म्हणजे त्यांना एक वेगळा देश होईल। घातक आहे देशाच्या अखंडतेकरता। आणि मग चला, या लोकांना कधी कळायचं मला समजत नाही। मग कशाला एवढे नाटक तरी कशाला करायचे आपण? तर तुम्ही जे प्रमुख लोक आहेत त्या त्या पक्षातले जे लीडर्स ज्याला आपण म्हणतो त्या त्या पक्षाचे लीडर्स आहेत, मग कशाला करायचं मला सांगा ना। काय का साजरा करतो? नका ठेवू ना शिवाजी महाराजांचा फोटो, नका ठेवू त्यांचं नावच पुसून टाकूया ना। आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देता। देश परदेशातनं इकडनं तिकडनं जगभरातनं जेव्हा लोक येतात, पहिलं जर त्यांच्या कानावरती जर काय येत असेल, वेलकम टू छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट। कशाला पाहिजे? जाऊन दे ना, कशाला आहे बेगडी प्रेम? मोठमोठे जे काय तुमचे रेल्वे टर्मिनल्स असेल हे ते तिथं तरी कशाला नाव देत? आणि मग कशाला तरी शिवजयंती साजरी तरी कशाला करायची? का साजरा करायचा शिवप्रताप दिन? शिवाजी महाराजांचे जे पुतळे ते तरी आपण कशाला उभं करायचे? आदर्श मानतो ना आपण त्यांना। तिकडे एकटं मी या ठिकाणी मी त्या घराण्याचं कुटुंब म्हणून मी बोलत नाही, घटक म्हणून बोलतोच आहे, पण एक शिवाजी महाराजांचा तुमच्यासारखा सगळ्यांसारखा एक शिवभक्त म्हणून माझ्या वेदना या ठिकाणी मांडतोय। हे बोलताना सुद्धा एवढं वाईट वाटतं की बोलायचं ही संकल्पना मी अक्षर सांगतो। कधी कधी असं वाटतं बोलताना एवढ्या वेदना होतात, मेलो असतो दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तर परवडलंच। काय दिवस आलेत हेच दिवस बघायचे होते। काय आता जर राजकारण प्रत्येक ठिकाणी जर राजकारण करत राहिलं काय होणार? काय भविष्य काय? आणि आपल्या वेत्या सांगायचं ते कोणाकडं? आणि नाही ना तुम्ही कारवाई करू शकत असाल ना कोणत्या अशा व्यक्तींच्या विरोधात? लेखनी असू दे, चित्रपट असू दे, तुमचं याचं विधान केलं असेल, नाही करू शकत ना। तर कोणालाही छत्रपती शिवाजी महाराजांना ते नाव घ्यायचं त्यांना अधिकार नाही। तर मी सुद्धा जर वेळ वाकडं वागत असलो तर मला सुद्धा नाव घ्यायचा त्यांचं नाव घ्यायचा अधिकार नाहीये। आणि तुमच्याकडे ज्या ज्या जे काही पक्ष सृष्टी असतील त्या त्या पक्षाचे आज तुमच्याकडनं अपेक्षा आहेत तुमच्या पक्षातल्या लोकांची असतील, पण मूलभूत तर तुमचा सगळ्यांचा तुम्ही जे स्वतःचं प्रोजेक्शन आजपर्यंत केलं ते शिवाजी महाराजला बेस पकडूनच केलंय ना, त्यांच्या विचाराचा आधार घेऊनच तुम्ही केलंय का? फक्त राजकारण 5 वर्षानंतरच फक्त त्यांचे विचार सांगायचे? निवडणुका आल्या की शिवाजी महाराजांचं प्रतिकृती त्यांचे हे एवढंच का? आणि त्यांची जेव्हा विटंबना अवहेलना त्यांचा अवमान जेव्हा केला जातो तेव्हा कोणाला दुःख वाटत नाही? वेगवेगळ्या देशांमध्ये जेव्हा थोडंफार कुठंतरी असं होतं तर लोक एकजुटीने एकत्र येतात। आज जे काय रस्त्यावरती किंवा ज्यांनी जे निदर्शन केले हे कुठल्या पक्षातल्या लोकांनी केलं नाही, त्या त्या ठिकाणी त्या पहिलं ते शिफ्ट प्रेमी म्हणून त्यांनी हे संपूर्ण केलंय, कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून नाही। हा स्टँड त्या त्या पक्षाच्या श्रेष्ठीने घेतला पाहिजे। का घेत नाही? कोण असं करतंय, कोण बगल देतंय, तर कोण हे काय करतंय, तर काय घेऊ नका ना नाव। कशाला घेतो आपण यांचं नाव? का घ्यायचं? कमाल आहे मला तर खरंच। काय बोलू आणि काय नाही मला म्हणजे सुधरत नाही। ह्या महाराष्ट्रामध्ये अजूनपर्यंत महाराष्ट्र शासनाने अधिकृत असा इतिहास शासनाच्या वतीने जे काय मांडणी करायला पाहिजे जे पब्लिश करायला पाहिजे अजून केला नाही।
पण नाव मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतलं पाहिजे. निवडणुका आल्या की छत्रपती शिवाजी महाराज की जय, चांगलं आहे ना. एवढं तरी आपलं कर्तव्य बनतं का नाही? त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं, आपण तुम्ही आम्ही कधी आपलं कर्तव्य पार पाडणार आहोत का? त्यांची उद्या कोणी पण काय पण बोलू द्या, उद्या अजून आवळेल ना. कालांतरीने लोकांना वाटलं की एक प्रकारची फॅशन आहे काय, अजिबात चालणार नाही. आणि लोकांनी आज जे लोक वेगवेगळ्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे ऐकतात मला, म्हणजे काय बोलतो, माझं मत जे मी व्यक्त करतोय, थोडस तुम्ही सगळ्यांनी लोकशाहीतले तुम्ही लोक राजे आहात अहो, तुम्ही राजे आहात, लोकशाहीतले राजे. ज्या राजांनी संपूर्ण ही लोकशाही इथं आपल्याला एक मोकळा श्वास ज्याच्यामुळे घेतो, त्यांची अवहेलना होत असेल, तुम्ही कधी जागा होणार लोकशाहीचे राजे का असं सण करत बसायचं? मग आपलं त्यांची अवहेलना म्हणजे आपली अवहेलना, त्यांचा अपमान म्हणजे आपला अपमान. कारण की त्यांची शिकवण घेऊनच आपण वाटचाल करतोय ना. नाही तर असा कुठला मोठा विचार काय लोकांनी सांगायचं? जुना विचार, जुना म्हणजे नवीन विचार तरी सांगा ना. एवढ्या वर्षापासून, आज 450 वर्ष झाले तरी त्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की एक प्रकारची स्फूर्ती निर्माण होती, एक ऊर्जा मिळते, एक विचार त्यांनी दिला, तो विचारच एवढा मोठा होता, त्याच्या पलीकडे दुसरा कुठला विचार असू शकत नाही. वेगवेगळी त्याच्यात शैक्षणिक असेल, तुमच्या सामाजिक हे ते जेवढ्या चळवळीतले जे लोक आहेत, जे राष्ट्रपुरुष आहेत, आता प्रत्येकाने आज प्रत्येकांचा आदर्श शिवाजी महाराजच होते. प्रत्येक धर्माचा त्यांनी सन्मान केला, प्रत्येक धर्मस्थळांचा त्यांनी संपूर्ण त्याची पूजापाठ व्यवस्थित जे काय असेल ते, त्यासाठी त्यांनी इनामं त्यावेळेस दिली. मंदिर असेल, मस्जिद असेल, किंवा जे धार्मिक स्थळं असतील, आज आपण सगळं ऐकून घेणार आहोत. आणि एक मिनिट सर बोलू का? नको आहे तुम्ही, मी जात नाही. आणि त्यामुळं एक या येत्या 3 तारखेला म्हणजे डिसेंबरला सकाळी 7 वाजता आता व्यथा मांडायची आहे, तर कोणासमोर मांडायची? तर रायगडला छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही समाधी आहे, त्या समाधी स्थळावरती जाऊन एक प्रतिकात्मक एक आम्ही जो लोकांचा आक्रोश आहे, लोकांच्या झालेल्या त्या वेदना आहेत, त्यांचा अवमान झाल्यामुळं त्या तिथं जाऊन आम्ही व्यक्त करणार आहोत. निश्चितपणे मला खात्री आहे, मला वाटतंय की मला खात्री आणि त्या लोकांशी पण राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, त्यानंतर होम मिनिस्टर असतील, इथले मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, या सर्वांची मी भेट घेणार आहे. आणि त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यावर जर ॲक्शन घेतली नाही तर मेहरबानी कर त्यांचं नाव पण घेऊ नका. आणि हे मगाशी सांगितल्याप्रमाणे मग बंद करून टाकू हे, कारण की दिसतंय ना मला, पुढचं दिसतंय हे खडा टाकून म्हणण्यापेक्षा आज एकानी ह्यानी आवाज ह्यानी काहीतरी वेडं वाकडं विधान करायचं, उद्या त्यांनी करायचं, त्यांनी हे करायचं, किती म्हणजे किती अवहेलना करणार आणि आपण किती सहन करणार आहोत? आम्ही तर काय सहन करणार नाही. आणि 3 तारखेनंतर जो आक्रोश किंवा आम्ही एक प्रकारचं प्रतिकात्मक एक मी एक पत्र त्या ठिकाणी किंवा आमचे जे विचार आहेत त्या समाधीस्थळावर जाऊन मांडणार आहे महाराजांच्या प्रती. काय शब्द शिल्लकच नाही. आणि खास करून माझी कळकळीची आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, प्लीज हा विषय एवढा सेन्सिटिव्ह आणि हा सगळ्यांना स्पर्श करणारा, प्रत्येक कुटुंबाला तुमच्या त्याचा रिपरकशन भावी पिढीला होणार आहे लक्षात. दॅट मीन्स तुमचे पुढचं जनरेशन आहे, तुमच्या मुलांचं जे
त्यांचा त्या अँगलनी याचं प्रोजेक्शन झालं पाहिजे. उदयनराजे भोसले बोलत होते पत्रकारांशी. अजूनही पत्रकार परिषद सुरू आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटू पापा न्यूज 18 लोकमत.